महत्त्वाची बातमी, राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रपर्यंत तीव्र कमी दाबाचा पट्टा आहे. पावसाचा जोर विदर्भामध्ये जास्त राहणार आहे. पुण्यामधल्या वेल्हा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. वेल्हा तालुक्यामधल्या पाबे घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवलेली आहे आणि घाटामध्ये आणखी काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यताही वर्तवली जाते. 5 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईकडे आता निघालेल्या आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक जी आहे ती उशिरानं सुरू आहे.